मी अंजनी घाडगे, मी एम एस सी फूड सायन्स पूर्ण करून साधारण 9 महिन्यांपासून विज्ञान आश्रमासोबत काम करीत आहे. आश्रमात आठवड्यातून बनवली जाणारी इडली आणि उतप्पा हे बनवताना फर्मंटेशन किंवा आंबवणे ही महत्त्वाची प्रक्रिया. फर्मंटेशन करताना स्किल्ड व्यक्तीची कमतरता, यामुळे फर्मंटेशन कमी किंवा अधिक होत असे. दुसरीकडे बाजारामध्ये मिळणारे इन्स्टंट इडली प्रीमिक्स जे बनवताना आंबवलेले नसते आणि त्यामध्ये गरजेपेक्षा 10 पट अधिक प्रमाणात लिवनिंग एजंट्स म्हणजेच रासायनिक फुगवके वापरलेली असतात. आंबवलेल्या पदार्थांचे महत्त्व लक्षात घेता फर्मंटेड डिहायड्रेटेड इडली प्रीमिक्स बनवणे हे मला मिळालेले काम. कामाची सुरुवात तांदूळ आणि उडीद डाळीच्या ऑप्टिमायझेशनपासून झाली. आम्ही इडली तयार करताना तांदूळ आणि उडीद डाळीचे प्रमाण 2:1 अशा प्रमाणात घेतले. त्यानंतर आम्ही तांदूळ आणि डाळ भिजवून मिश्रण तयार केले आणि फर्मंटेशनवर काम करण्याचे ठरवले. फर्मंटेशन करताना आम्ही वेगवेगळे तापमान आणि वेगवेगळ्या वेळा बदलून फर्मंटेशनची ॲसिडिटी चेक करून अभ्यासली. ह्या प्रक्रियेचा उपयोग मला सोड्याचे प्रमाण ठरवण्यासाठी झाला. खूप साऱ्या ट्रायल्स घेतल्यानंतर आम्ही 40 डिग्री तापमान वापरून 8 तास फर्मंटेशन करायचे ठरवले. फर्मंटेशन झाल्यानंतर ॲसिडिटी चेक करून 0.18 मोल बेकिंग सोडा वापरायचे ठरवले. आता प्रश्न होता की तयार झालेले मिश्रण सुकवायचे कशात. आपल्याकडील ड्रायर्स सूर्याच्या उन्हावर अवलंबून आणि त्याचं तापमान उन्हाच्या तीव्रतेवर. आम्ही ट्रायल्ससाठी हॉट एअर ओव्हन वापरला. तयार झालेले सुकवलेले पीठ मिक्सरमध्ये दळून पीठ तयार केले. त्यापासून इडली तयार करायची ठरवली. 0.18 मोल बेकिंग सोडा वापरून इडली तयार केली, पण इडली फुगलीच नाही. हे झाल्यानंतर आमच्या लक्षात आले की सुकवलेल्या पिठासाठी 0.18 मोल बेकिंग सोडा कमी आहे. यासाठी आम्ही सोड्याचं प्रमाण वाढवून 0.25 मोल केले आणि सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी 0.25 मोल सायट्रिक ॲसिड टाकण्याचे ठरवले. नंतर आम्ही पिठाच्या भरडपणावर काम करण्याचे ठरवले. यासाठी मी रिसर्च पेपर स्टडी केले. यातून मला CFTRI म्हैसूरचा एक रिसर्च पेपर सापडला. पिठाच्या भरडपणासाठी तो रेफर करून आम्ही 18 ते 60 मेश हे पार्टिकल साईज ठरवली आणि ड्राईंगसाठी 75 डिग्री सेल्सिअस तापमान आणि वेळ हा आपण ठेवलेल्या पिठाच्या जाडीवर अवलंबून असतो. ह्या इडली पिठाचा प्रत्यक्ष वापर केलेल्या गृहिणींपैकी 75% गृहिणींकडून उत्तम असा शेरा मिळाला. धन्यवाद.